संघ एसके 11 विरुद्ध वायनर या संघामध्ये वायनर या संघाने तो सामना जिंकला आणि पॉइंट टेबल लीड करून आपला ग्रुप मध्ये लीड करत असताना त्याच ग्रुपचा हा दुसरा सामना आहे स्पार्टन विरुद्ध नवदुर्ग. यस पंचांचा इशारा प्ली त्या तिकडे तर समीर पहिला षटक घेऊन येतोय. पंचांच्या डावीकडून सामना करेल सॅम्युअल चौगले या वसातील एक नामवंत फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीला आपण बघतो समीर मिस्त्री. दोनही एक नामवंत खेळाडू आहेत एकमेकांच्या विरुद्ध आज खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. शॉर्ट चेंडू इनसाइड आउट पॉइंट दिशेने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीशी काही संपर्क नाही चेंडू सरळ जातो इष्टरक्षक दारुविंदच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात नवदुर्गाकडून पाहायला भेटते. समीर मिस्त्रीच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडू समीरचा सामना करेल सॅम्युअल. या टाइमला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द लाईन आला फक्त चेंडूला दिशा दिली. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता शॉर्ट फाईन लेगला परशुराम तिकडे होता चेंडू अडवला गेला एक धाव पूर्ण केली गेली आणि धावसंघाची श्री गणेश या इकडे होत असताना धावफळकावर आपण पाहतोय स्पार्टन या संघाकडून सामीच्या बॅटीतून आलेली ही धाव होती. पुढचा चेंडू समीर मिस्त्रीचा सामना करेल सिद्धेश दळवी. पुढचा चेंडू या टाइमला अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परत निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात समीर मिस्त्रीकडून पाहायला भेटते नवदुर्ग या संघाकडून. सलग तीन चेंडू टाकले आतापर्यंत एक धावा खर्च केलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्ले मध्ये 230 यार्ड रिंगाच्या बाहेर आपल्याला सजवणार दिसतील. हानामारीचं षटक म्हटलं जातं क्रिकेटच्या अस्त्रामध्ये. समीर याकडे क्षेत्ररक्षण थोडासा बदल करत असताना काव कॉर्नरच्या दिशेने निखिल कोटियनला उभं केलेलं आहे आणि समीर मिस्त्रीला पुढचा चेंडू सामना करेल सिद्धेश दळवी. या डबला अक्रॉस लाईन चेंडू फिरकावून दिला चेंडू जातो वन बाउन्स ही बार एका पार चार धावांसाठी. या डबला छोटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता चेंडू पाहिला सिद्धेश दळवीने हलक्या पद्धतीने आला अक्रॉस द लाईन चेंडू खेळून काढला. काऊ कॉर्नर दिशेने चेंडू वन बाउन्स सीमा रेखा बाहेर चार धावांसाठी गेले. या दुसऱ्या सामन्यातील पहिला चौकार समीरचा पुढचा चेंडू सामना करेल. या टाइमला परत अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने पण बॅटीशी काही संपर्क नाही चेंडू वेगाने यशरक्षक अरविंदच्या हातात जाऊन फसतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या झाली आहे पाच धावा पाच चेंडू पहिल्या षटका मैदानात चालू आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील समीरचा सामना करेल सिद्धेश. या टाइमला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू येतो लॉंग ऑन रिजनकडे सचिन चेंडू खाली येतोय गॅदर करेपर्यंत एक धाव पॉईंट पूर्ण केले तर एक पहिल्या षटक मैदानात संपलेल्या धावसंख्या झाली धाव फळकावर सहा धावा बिनबाद स्पार्टन इलेव्हन या संघाची. तर ईगल इलेव्हन आणि स्टनर इलेव्हन ह्याच्यानंतर तुमचा सामना आहे रेडी राहायचा आहे वेळ घ्यायचा नाहीये. तर लवकरात लवकर तुम्ही बॉलर्स आणि तुमचे जे क्षेत्ररक्षण आहे सजून घ्यायचा वेळ घ्यायचा नाही शशी पंच वॉर्निंग देऊ शकता तुम्ही पंच वॉर्निंग देऊ शकतात वेळ घ्यायचा नाहीये आपल्याला अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. लवकरात लवकर तुमचा गोलंदाज कोण तुम्हाला सेकंड गोलंदाजी करणार तो गोलंदाज तुमचा रेडी ठेवायचा आहे. तर यस अरविंदकडे गोलंदाजी देण्यात आलेली आहे कर्णधारांनी अरविंदला गोलंदाजी मार्गावर आणलेला आहे. संध्याकाळसाठी दुसरं वैयक्तिक पलषड घेऊन येतोय अरविंद क्षेत्ररक्षणामध्ये बदल असेल हा सुद्धा दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेच असेल. या षटकामध्ये तीन क्षेत्ररक्षण तुम्ही 30 यार्ड रिंगाच्या बाहेर सजू शकतात.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ घ्यायचा नाहीये. नवदुर्गा समीर मिस्त्री कर्णधार लक्ष द्या, वेळ घ्यायचा नाहीये. या टायमाला लोअर फुल टॉस स्वीप केला, वॉट अ शॉट बाय सिद्धेश दळवी. क्लास एक लेदर क्रिकेट खेळतो सिद्धेश आपल्या संघाकडून, पनवेलच्या एक विभागातून लेदर क्रिकेट खेळताना आपण ह्याला पाहतो. डेली प्रॅक्टिस करतो लेदर बॉल क्रिकेट आणि ते सर बाहेर दाखवलं त्याने आपल्या फलंदाजीचं. बघितलं लोअर फुल टॉस स्वीप केला चेंडू, स्क्वेअर लेग बघितलं 38 रिंगणाच्या आतमध्ये सजवला गेला होता आणि पंच लेग हंपाच्या बाजूने चेंडू कार्पेटच्या माध्यमातून सीमारेखा पार गेला. चार धावांसाठी धावा झाल्या 10 धावा बिनबाद. अरविंदचा पुढचा चेंडू सामना करेल सिद्धेश दळवी. या आडमला परत अक्रॉस लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्याच दिशेने, पण या टायमाला चेंडू अंगाला आदळला. पुंसांनी लेग बायचा इशारा दिला, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 11 धावा धावफळकावर. अरविंदचा पुढचा चेंडू सामना करेल एक विस्फोटक फलंदाज, या वस्त्यातील एक नामवंत फलंदाज सॅम्युअल सौगुले. या टायमाला हलक्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर केला, चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण येईपर्यंत एक धाव पॉईंट पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 12 धावा धाव फळकावर. अरविंदचा पुढचा चेंडू सामना करेल सिद्धेश. या टायमाला हलका त्याने खेळून काढतो चेंडू, लॉफ्ट होतो चेंडू, येतो काव कॉर्नर दिशेने क्षेत्ररक्षण. चेंडू खाली येतो निखिल कोटियन, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिला भेटतंय. धावसंख्या झाली धाव फळकावर 13 धावा. चार चेंडू झाले दुसऱ्या षटकातील, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव. पुढचा चेंडू अरविंदचा सामना करेल सॅम्युअल. या टायमाला मोठा फटका इनसाइड आउटच्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता, टाइमिंग चुकला पण चेंडू गेला कव्हर रिजन कडे. गॅदर करेपर्यंत एक धाव पॉईंट पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 14 धावा. पाच चेंडू झालेले, शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. त्यानंतर पॉवर प्ले चे दोन्ही षटक संपतील. या आटमाला मोठा फटका परत खेळण्याचा प्रयत्न, त्या चेंडू पडताच हलक्या इथे ऑफ ब्रेक पद्धतीने वळला आणि चेंडू अंगाला आदळला आणि पंचांचा इशारा आला त्याकडे लेग बाईस. दोन षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाल्या धाव फळकावर 15 धावा बिनबाद. स्पार्टन 11 या संघाची. बघा तिसरे षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल, कर्नर कुठल्या गोलंदाजाला घेऊन येतो. स्पार्टन 11 या संघाकडून पाहिजे आपल्याला. याकडे शांत क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतं. अजून करून सॅम्युअलने आपली बॅट उघडलेली नाहीये, अजून त्याची बॅट असून बोलायला लागली नाहीये, कारण हा एक विस्फोटक फलंदाज आहे. तर संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येईल परशुराम डावगुरा, गोलंदाज आहे नवदुर्ग या संघाकडून. सामना करेल सिद्धेश दळवी. चांगली फलंदाजी करत आतापर्यंत, दोन चौकार सिद्धेशच्या बॅटेतून आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. रोहिणी प्रीमियर लीग 2021 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं व प्रेक्षकांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे नवदुर्गा विरुद्ध स्पार्टन 11 या संघामध्ये. नवदुर्गा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं स्पार्टन 11 या संघाला फलंदाजी करण्यासाठी. प्रथम फलंदाजी करत असताना दोन षटकांचा खेळ मैदानात संपला, धावसंख्या झाले 15 धावा बिनबाद. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज परशुराम. सामना करेल सिद्धेश. या टायमाला डावेच्या बाहेर पंचांचा इशारा येतो, स्वैर मारा इकडे वाईट डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव या इकडे, धावसंख्येवर वाढत असताना 16 झालेली आहे. परशुरामचा पुढचा चेंडू सामना करेल सिद्धेश.
या टाइमला बघा पंचांचा इशारा काय येतोय परत या टाइमला निर्धाव चेंडू चांगला कमबॅक बनायला लागेल परशुराम कडून बखोलला टाकला होता ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आपला अस्त्र बाहेर काढला या इकडे फुल टॉस चेंडू आता बघा पंचांचा इशारा काय येतोय याकडे नॉट आउट यस परत स्वैर मारा डाव्याशीच्या बाहेर चेंडू होता वाईड घोषित केलाय पंच सुरेश दळवी सरांनी याकडे धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली 17 धावा धावसंख्या होते दाव फळकावर 17 धावा बिनबाद स्पार्टन इलेव्हन या संघाची पुढचा चेंडू परशुरामचा सामना करेल सिद्धेश तळवी आता मला बघूया परत पंचांचा इशारा काय येतोय पंचांचा इशारा वाईट डिलिव्हरी परत स्वैर मारा त्याच्यावर एक अतिरिक्त धाव पॉईंट पूर्ण केलेले धावसंख्या झाले दाव फळकावर 19 धावा लाईन अँड लेंथ चुकत असताना या इकडे परशुराम 19 धावा झाल्या धाव फळकावर एक चेंडू झालाय अजूनपर्यंत परशुरामला आपली लाईन अँड लेंथ पकडावी लागेल याकडे टप्पा चूक असला पाहिजे चांगली गोलंदाजा प्रदर्शन याकडे पाहायला भेटेल कारण चांगला गोलंदाज आहे परशुराम डावकोरा गोलंदाज आहे हलक्या पद्धतीने चेंडू वळवतो कधी वेगाने टाकतो बघायचा परशुराम आपला कमबॅक करतोय काय सॅम्युएल चौगुले फलंदाजी मार्गावर सज्ज आहे अजून सुद्धा या टाइमला लोअर फुल टॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने सॅम्युएलने चौगुले घेऊन काढलेला आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग रनच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटलं सचिनच चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण प्रदर्शन पाहायला भेटतंय शशी तुमच्या बाजूला जी लहान मुलं त्यांना काढायच्या बाहेर शशी या डमला लो फुलटा चेंडू होता चेंडू भिरकावून दिला चेंडू येतोय सर कॉमेंटेटिंग बॉक्स मध्ये षटकार लोअर फुलटा चेंडू चांगल्या दिशेने चेंडूला खेळून काढला काऊ कॉर्नर दिशेने चेंडूला भिरकावून दिला चेंडू येतोय सरस मिड विकेट सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी तर या सामन्यातील पहिला षटकार सिद्धेश दळवीच्या बॅटेतून पाहायला भेटतोय धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली 26 धावा स्पार्टन इलेव्हन या संघाची चांगली सुरुवात स्पार्टन कडून पाहायला भेटेल अजूनपर्यंत परशुराम लय मध्ये नसता येताना पाहायला बोलतोय गोलंदाजी मधून कारण आतापर्यंत 3 स्वैर मारा परशुराम कडून पाहायला भेटला होता आणि हा एक लोअर फुलटा चेंडू ज्या चेंडूला भिरकावून दिला सरस सीमारेखा पार सिद्धेश दळवींनी परशुचा पुढचा चेंडू सामना करेल सिद्धेश आडामला परत मोठा फटका चेंडू गेला क्षेत्ररक्षण पण चेंडू फुला होता चेंडू जातो परत सीमारेखा पार 6 धावांसाठी चांगली फलंदाजी सिद्धेश दळवी कडून पाहायला भेटते लगातार दुसरा षटकार सेम रिजन मध्ये जर तिसरा षटकार लगातार तिसरा षटकार सिद्धेश दळवींनी मारला तर बाबू कडून 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल चांगली फलंदाजी सिद्धेश कडून पाहायला भेटतंय वा लाजवाब फलंदाजी या डायमाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फसला क्षेत्ररक्षण विन आहे चेंडू काल येतोय झेल टिपतोय आणि पहिला गडी सिद्धेश दळवी
बाधन तंबूत परतोय स्पार्टन या संघाकडून। चांगला कमबॅक म्हणता येईल याकडे परशुराम कडून, कारण लगातार दोन चेंडूवर दोन षटकार आले। तीसचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, या टायमाला फटका चुकला आणि सिद्धेश देवीला तंबूचा रस्ता पकडावा लागेल। या इकडे पहिला गडी बाद झाला स्पार्टन इलेव्हन या संघाचा 32 या धावेंवर। चांगली फलंदाजी केली सिद्धेश दळवीने, तर सिद्धेश दळवीची जागा घेण्यासाठी मैदानात आला नवीन फलंदाज जुगल। आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 5 चेंडू झाले, 1 चेंडू शिल्लक आहे। सर्वात महागडा षटक या सामन्यातील आपण पाहतोय परशुरामचा। आतापर्यंत 17 धावा आल्या त्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये। या डामाला परत फुल टॉस चेंडू फिरकावून देतो, चेंडू इथं वन बाउंड सीमा रेखा पार 4 धावांसाठी। या डामाला सॅम्युएल चौगुलेची बॅट बोललेली आहे। धाव संख्या झाले 3 षटका समाप्तीनंतर 36 धावा 1 गडी बाद स्पार्टन इलेव्हन या संघाची। बघूया पुढचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल नवदुर्ग या संघाकडून, कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 7 धावा आल्या। तिसरं षटक एक माड षटक 21 धावा आल्या आणि एकूण धाव संख्या झाली धाव फळकावर 36 धावा 1 गडीवर। बघा चौथं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल पायचा नवदुर्ग याकडून, आणि सिद्धेश दळवी 12 चेंडू मध्ये 22 धावा कुठून तंबूत परतलेले होते। परशुरामने तो गडी पटकावला होता आणि त्याच्यानंतर सॅम्युएल चौगुले 8 धावांवर खेळतोय, 6 चेंडू 8 धावा आणि जुगल अजूनपर्यंत आपलं खातं उघडलं नाहीये। तर या संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरी षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर मिस्त्री, सामना करेल जुगल। क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना या इकडे एसटीच्या मागे उभा एसटी रक्षक अरविंद, समीरचा पुढचा चेंडू सामना करेल जुगल। या टायमाला चेंडू विरघळून दिला, चेंडू गेला तर क्षेत्ररक्षण बघा झेल टिपतो काय, आणि या टायमाला चेंडू जातो सीमा रेखा पार 6 धावांसाठी। जुगलच्या बॅटीतून आला पहिला चेंडूवर येत आहे मोठा प्रहार लांब सीमा रेखा पार 6 धावांसाठी। पहिला चेंडूवर समीर मिस्त्रीच्या जुगलने एक मोठा हल्ला बोलला आणि पहिला चेंडू पाठवून दिला सीमा रेखा पार 6 धावांसाठी। धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली 42 धावा, धाव फळकर एक गडी गमावलेला आहे स्पार्टन इलेव्हन या संघाने। पुढचा चेंडू समीर मिस्त्रीचा, सामना करेल जुगल। या टायमाला शॉर्ट चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू वडा कम बॅक म्हटलं पाहिजे समीर मिस्त्रीकडून, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे। या टायमाला परत स्टेप पडून चेंडू खेळलो, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन कडे क्षेत्ररक्षण चेंडू खाली ये पर्यंत चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेखा पार 4 धावांसाठी। धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली धाव फळकावर 46 धावा। चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात स्पार्टन इलेव्हन कडून पाहायला भेटलेली आहे। 3 चेंडू झालेत, धावसंख्या झाली 46 धावा। समीरचा पुढचा चेंडू सामना करेल जुगल। या टायमाला शॉर्ट चेंडू होता, चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय वन बाउंस टू बाउंस फाईन लेग चौकार फाईन लेग सीमा रेखा पार 4 धावांसाठी। धाव संख्या झाली धाव फळकावर 50 धावा, अर्धषटक पूर्ण करताय पहिल्या
संघ आहे ज्यांनी अर्धशतक पूर्ण केले, 50 धावा धावफळकावर लावलेल्या आहेत, अजूनही 8 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे या पारीमधील। समीरचा पुढचा चेंडू, सामना करेल जुगल, चांगली फलंदाजी करतोय जुगल ने, आतापर्यंत 4 चेंडू खेळ या टामला, परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या टामला, मी सेट क्षेत्रक्षण चेंडू खाली आला, झेल सुटली, झेल सुटली, जुगलला एक जीवदान भेटलं, धाव संख्या झाली धाव फळकावर 51 धावा। समीरचा पुढचा चेंडू, सामना करेल सैमुअल, या टमला वॉकला टाकला त्या चेंडू, साइड आउट खेळण्याचा प्रयत्न, वेग आणि चेंडू सर यष्टेकच्या वेळेत घेतोय निर्धाव चेंडू, 4 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे, धाव संख्या झाली धाव फळकावर 51 धावा। एक गडी बाद स्पार्टन 11 या संघाची बघितलं शेवटचा षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल, रोहिणी प्रीमियर लीग 2021 आपण पाहतोय या स्पर्धेचं ऑप्शन झालं होतं 2 हफ्त्या अगोदर, 8 संघ नायक या संघामध्ये आपल्याला पाहायला भेटले होते जे आपल्या आपल्या आवडीचे खेळाडूला बीड करत होते। टिळकनगर वसातील ही एक नामवंत स्पर्धा आहे, पहिलं वर्ष या स्पर्धेचं, संजीव अकबत्तीन राजेश विनोद नायर असे सर्व जे रोहिणी प्रीमियर लीगचे जे खेळाडू आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण रंगताना पाहतोय सह्याद्री क्रीडांगणामध्ये। आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, उद्या संध्याकाळी संघाला आपल्याला ही जी 8 संघांमध्ये जी युद्ध लढणार आहे या युद्ध कुठला संघ जिंकेल आणि रोहिणी प्रीमियर लीग 2021 चा मानकरी ठरतोय आपण पाहतोय। कॉमेंटेटिंग बॉक्स समोर सुरेख ट्रॉफी रोहिणी चषक आपण पाहतोय, तर संघासाठी 5वा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिन, तर सचिनचा पुढचा पहिला चेंडू, सामना करेल जुगल, जुगलच्या बॅटिंग आतापर्यंत एक षटकर दोन चौकर पहिला भेटलेले आहेत या टायमाला, रिवर्स स्वीप स्विचेट चेंडू जातो आहे गली रिजनच्या बाहेर, वन बाउंस सीमारे का पार 4 रनांसाठी, जुगलने पाहिलं याकडे लेग बॅक प्रतिचा गोलंदाज आहे 30 या रिंगणाच्या आतमध्ये पॉइंट गल्ली आणि थर्ड मॅन सजायला गेला होता, तर मी त्याच्या डोक्यावर चेंडू खेळून काढला, वन बॉन सीमारेखा पार 4 धावांसाठी, चांगली फलंदाजी करतोय जुगल आपल्या संघासाठी, धाव संख्या झाली 55 धावा धाव फळकावर। सचिनचा पुढचा चेंडू, सामना करेल जुगल, या टायमाला स्टेप आउट होऊन चेंडू खेळून काढतात लॉंग ऑफ रिजन कडे, क्षेत्ररक्षण चेंडू खाली आहे गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली, धाव संख्या वाढ धाव संख्या धाव फळकावर 56 धावा। सचिनचा पुढचा चेंडू, सामना करतोय सॅम्युअल चौले, या डमला छोटा चेंडू शॉर्ट डिलिव्हरी, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेखा पार 4 धावांसाठी, छोटा चेंडू होता शॉर्ट डिलिव्हरी होती, सॅम्युअल असे सगळे चेंडूला कधी चुकत नाही, त्याने पाहिलं आत आला आणि चेंडू भिरकावून दिला सर स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी, धाव संख्या झाली धाव फळकावर 60 धावा स्पार्टन 11 संघाची। पुढचा चेंडू सचिनचा, आतापर्यंत सचिनच्या 3 चेंडूवर 9 धावा आलेले आहेत, या टायमाला चेंडू भिरकावून देतोय, चेंडू येतो मिड विकेट रिजन कडे, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय झेल टिपतोय सॅम्युअल चौगुले बाद होऊन तंबूत परत, दुसरा झटका स्पार्टन 11 या संघाला 60 या धाव संख्येवर,
सॅम्युएलची जागा घेण्यासाठी मैदानात येतो नवीन फलंदाज बनी, रोहित बनी। दुसरा झटका कॅप्टन बाधवन तंबूत पर स्पार्टन इलेव्हन संघाचा सॅम्युएल चौगुले। धावसंख्या झाली धावफळकर 60 धावात 2 गडी बाद, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। साठ धावा 60 सचिनचा पुढचा चेंडू सामना करेल बनी। या डबला स्टेप आउट चेंडू खेळून करते काव कॉर्नरच्या दिशेने, वन बाउंस चेंडू जातो सी मारेगा पार 4 धावांसाठी। या डबला बनी आला, बनीने पहिल्या चेंडूवर पहिला चौका ढोकला। नाव संख्या होत असताना 64 धावात 2 गडी बाद स्पार्टन इलेव्हन संघाची शेवटचा चेंडू असेल, सामना करेल बनी। या टाइमला अक्रॉस द लाईन आला चेंडू, मागच्या दिशेने खेळून काढला चेंडू जातोय थर्ड फाईन लेग रिजन कडे। परशुराम चेंडू खाली येईपर्यंत 2 धाव पाहून पूर्ण केलेले आहेत, तिसरी धाव सुद्धा पण पूर्ण केलेली आहे, तिसरी धाव सुद्धा पण पूर्ण केलेली आहे। तर 5 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे, धावसंख्या झाली आहे धावफळकावर 67-68 टू विन असणार आहे नवदुर्ग या संघाला। मी पुढील समालोचनासाठी आमंत्रित करतो किशोरला।
जेव्हा संघ नवदुर्गा येईल मैदानावरती तेव्हा 13 ते 14 धावा प्रति षटक गरजेच्या. नवदुर्गा इलेव्हन संघाकडून सलामीची जोडी निखिल, ज्यांना आपण स्ट्रायकर एंड वरती पाहत आहोत, नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन आणि स्पार्टन्स कडून गोलंदाज एल्टिन. दोन्ही संघांच्या टीम ओनर्सना अनेक शुभेच्छा. नवदुर्गा संघाचे ओनर आहेत चेंडू. नवदुर्गा संघाचे ओनर आहेत श्रीमान शशी पुजारी जी, आपला मनपूर्वक आभार आम्हाला सहयोग दिल्याबद्दल. स्पार्टन्स संघाचे संघ मालक म्हणजेच ओनर आहेत श्री निलेश क्षीरसागर साहेब, आपलाही मनपूर्वक आभार. आपल्या दोघांनाही अनेक शुभेच्छा. मोठा सोका वाईडिश लॉंगॉनच्या वरून आरपीएल 6 धावा एक कडक प्रहार फलंदाज निखिल यांच्याकडून पाहायला मिळाला. स्पार्टन यांचा कमी गती असलेला हा चेंडू होता, आकुर टप्प्याचा होता. चेंडूची गती ओळखली, टप्पा ओळखला, योग्य दिशेला हा प्रहार केला. वाईडिश लॉंगॉनच्या वरून 6 धावा एकंदरी धावसंख्या 6, 68 धावांचा पाठलाग करताना नवदुर्गा. एल्टिनचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चौकार, आरपीएल चौकार. पहिल्या स्ट्रोक मध्ये आपण पाहिली आक्रमकता, दुसऱ्या स्ट्रोक मध्ये आपण पाहताय कल्पकता. फारच जबरदस्त असे खेळाडू निखिल. पहिल्या स्ट्रोक वरती आक्रमण आणि दुसऱ्या स्ट्रोक मध्ये कौशल्य. हा स्ट्रोक सुद्धा पाहण्यासारखा होता आणि खरोखरच असे स्ट्रोक पाहायला मिळतात जेव्हा अशा ड्राईव्ह पाहायला मिळतात दमदार आणि खरोखरच मजा येते. एकूण धावसंख्या झालेली आहे 10-0 गड्यांच्या मोबदल्यात संघ नवदुर्गा विरुद्ध स्पार्टन. पुन्हा एकदा एल्टिन आणि समोर निखिल. छोटा चेंडू पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन आणि 6 धावा. आणि अशी फलंदाजी जर चालत असेल तर नॉन स्ट्राइकर एंड च्या फलंदाजाला फक्त स्ट्राइक रोटेट करून देण्याची गरज असणार. पहिल्या षटकामध्ये विकेटचा योग्य अंदाज, योग्य अभ्यास आणि योग्य स्ट्रोक खेळत निखिल यांनी संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे 16 धावांवरती. एल्टिन गोलंदाज एल्टिन अनुभवी आहेत आणि निपुण गोलंदाज आहेत, पण आता मात्र निखिल या पुढचा सामना ईगल्स विरुद्ध स्टनर्स यांच्या मधील आहे. ग्रुप बी मधला हा पहिला सामना असेल. ईगल्स आणि स्टनर्स, ईगल्स आणि स्टनर्स जर आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय तर आपण कृपया नाणेफेकीसाठी आयोजकांशी संपर्क करावा कॉमेंट्री बॉक्स जवळ. ईगल्स आणि स्टनर्स वाईडचा इशारा.
चांगला चेंडू, लॉक एंड लाइन डिलिव्हरी, पॉइंट रिजन मध्ये एक धाव नक्की मिळेल. स्ट्राईक रोटेड होईल, आता स्ट्राईक वरती येतील ते म्हणजे सचिन गुप्ता. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे 68 धावांचा पाठलाग करताना 18, आणि याचं श्रेय जात आहे ते म्हणजे एक आक्रमक फलंदाज निखिल यांना. पुन्हा एकदा सचिन आपला गार्ड घेत आहेत माझ्या मते. वन लेग असा गार्ड त्यांचा कॉमेंट्री बॉक्स मधून तरी दिसून येतो. चांगला स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रिस्ट, ओव्हर द स्क्वेअर लेग, ऑर वन बाउन्स ओव्हर द स्क्वेअर लेग. चार धावा, एकंदरीत धावा पोहोचलेल्या आहेत 22-0 गड्यांच्या मोबदल्यात नवदुर्ग संघ विरुद्ध स्पार्टन्स. पहिल्या षटकाची ही समाप्ती, एल्टीन सारखे महत्वाचे गोलंदाज, एल्टीन सारखे अनुभवी गोलंदाज सचिन आणि निखिल यांच्या आक्रमक फलंदाजी समोर थोडेसे हताश पाहायला मिळाले. पण मला असं वाटतं एल्टीन जेव्हा हे पुन्हा गोलंदाजीसाठी येतील तेव्हा अधिक आत्मविश्वासाने येतील आणि दमदार कामगिरी करतील. आता धावांची गरज, 24 चेंडूमध्ये 46, रिक्वायर्ड रन रेट इज स्टिल 11.5. गोलंदाज सॅम्युअल, गोलंदाज सॅम्युअल आणि खुद्द कर्णधाराला आता जबाबदारी घ्यावी लागलेली आहे, कारण की रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 12 रन प्रति ओव्हर आहे, 22 धावा जमलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने निखिल आणि सचिन फलंदाजी करीत आहेत, येथे संघ नवदुर्ग विरुद्ध स्पार्टन्स यांना विकेट कमावणं फार गरजेचं आहे. जर त्यांना गडी टिप्प्यामध्ये यश मिळालं नाही तर ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज या खेळपट्टीवरती टाइम करत आहेत त्यांना रोखणं फार कठीण जाईल. क्षेत्र रक्षणाची सजावट, स्लिप मध्ये खेळाडू तैनात, ऑफसाइड रिजन मध्ये पॉइंट मध्ये खेळाडू तैनात, कव्हर पॉइंट मध्ये आणि कव्हर्स क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे. आणि जर ऑनसाइड क्षेत्र रक्षण सांगायचं झालं तर शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड यावर मात्र चौकार. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आरपीएल चौकार. एकूण धावसंख्या 26, निखिल पुन्हा एकदा कवर्स आणि एक्स्ट्रा कवर्सच्या बरोबर मधून आरपीएल चौकार. कमालीचा हा स्ट्रोक होता, फार दमदार स्ट्रोक. टॉस साठी ईगल्स आणि स्टनर्स, टॉस साठी ईगल्स आणि स्टनर्स, ईगल्स आणि स्टनर्स आणि टॉस साठी यायचं. फार दमदार चौकार होता. आपल्या हार्बर लाईनची ट्रेन किती भरलेली असेल ना, तरी ट्रेन मध्ये एखादं लहान बाळ आलं की त्याला ट्रेन गर्दीची असेल तरी त्याला खिडकीजवळ जायचा रस्ता दाखवला जातो. तसंच मला असं वाटतं की कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्र रक्षकांनी त्या चेंडूला चौकाराजवळ जायचा रस्ता दाखवला. अत्यंत दोन्ही खेळाडूंना विभागून हा चौकार बाउंड्री लाईनच्या दिशेला गेला. खेळपट्टीचा चांगला अभ्यास, या खेळपट्टीवरती खेळण्याचा असलेला अनुभव निखिल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. पुढच्या चेंडूसाठी सज्ज, यावेळेला मात्र मिस हिट आणि शेवटपर्यंत असं वाटत राहिलं की हा सोपा झेल आहे, सोपा झेल आहे. पर नाही, झेल पाहताना आपल्याला वाटतं सोपा आहे पण तसं नसतं. प्रयत्न निवडून चांगला केला, फार उंच चेंडू राहिला होता. ज्या ताकदीचे ते खेळाडू आहे तर मला असं वाटतं 100 पैकी 101 वेळा त्यांनी हा चेंडू टिपला असता, पण आयावेळेला मात्र त्यांचं भाग्य नव्हतं.
प्रयत्न चांगला, एकंदरीत धावसंख्या 32। एक धाव चांगला चेंडू, सॅम्युएलच्या आतापर्यंत च्या षटकामध्ये धावा मिळालेल्या आहेत एकंदरीत 33, एकूण धावसंख्या झालेली आहे 33। या षटकामध्ये आतापर्यंत धावा मिळालेल्या आहेत 11। रिक्वायर्ड रन रेट ज्याबद्दल आपण बोलत होतो तो रिक्वायर्ड रन रेट निखिल आणि गणेश यांनी, निखिल आणि सचिन माफी असावी, यानंतर ग्रुप बी चा पहिला सामना खेळला जाईल ईगल्स आणि स्टनर्स, आणि त्या सामन्याची नाणेफेक ही आपण पाहिली। नाणेफेक जिंकलेली आहे ईगल्स संघाने आणि घेतलेला आहे क्षेत्र रक्षण फील्ड। इन नेक्स्ट मॅच ईगल विल गोइंग टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट टीम स्टनर। सचिन, बॅट फिरली पण रन नाही, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, एकंदरीत धावसंख्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर 37। 68 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू 31 धावांची गरज, 18 चेंडू 31 धावांची गरज, रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 11 प्रति ओव्हर गरजेचा, धावांची सरासरी जी गरजेची आहे ती प्रति षटकामागे 11 आहे, आतापर्यंतची धावसंख्या 37। चांगली सुरुवात, दोन षटकांमध्ये दोन्ही फलंदाजांनी जवळजवळ तिन्ही षटक आतापर्यंत साधारणतः 18 ते 19 धावा प्रति षटकामागे टिपलेल्या आहेत संघ नवदुर्गाने। यापुढे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो तेवढा महागडा नाही आहे, पण तरीही 10 ते 11 धावा प्रति षटकामागे इथूनही गरजेचे आहेत। स्पार्टन संघाने 67 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं संघ नवदुर्गाला, पण त्या दबावामध्ये कुठल्याही हा संघ वाटत नाहीये। साहसी संघ आहे आणि निडर होऊन दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज खेळत आहेत, कुठल्याही पद्धतीचा दबाव कुठल्याही पद्धतीचा अविश्वास किंवा शंका त्यांच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळत नाहीये। आपण म्हणतो ना बेक ऑफ होऊन खेळणं, त्या पद्धतीनं या दोन्ही फलंदाजांचा खेळ होत आहे। गोलंदाज सिद्धेश हा एक वेगळा स्ट्रोक होता, स्क्वेअर कट करताना बॅटचा कंट्रोल नव्हता पण तरी सुद्धा आरपीएल चौकार। सिद्धेश ऑफ स्टंपच्या बाहेरील हा चेंडू होता, चेंडूला गती कमी होती आणि टर्न ही तेवढा प्राप्त झाला नाही, पाहताना पहिल्यांदा वाटलं की हा मिस हिट झालेला आहे निखिल यांच्या बॅट मधून, पण तरीही चौकार जरूर मिळाला। यावेळेला मात्र दमदार टायमिंग आणि चौकार, आरपीएल चौकार। रोहिणी प्रीमियर लीग मध्ये आतिषबाजी आपण पाहत आहात। सोळा चेंडू 23 धावांची गरज, पुन्हा एकदा सिद्धेश क्षेत्र रक्षणामध्ये थोडेसे बदलाव आपल्याला पाहायला मिळतात, अजूनही काही बदलाव होत आहेत कारण की फलंदाजी त्या अंदाजाने होत आहे। पुन्हा एकदा तयार, छोटा
चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क योग्य रीतीने झालेला नाहीये। एकूण धाव संख्या झालेली आहे 46 ज्यामध्ये 37 धावांवरती नाबाद खेळत आहेत निखिल आणि 3 चेंडूंमध्ये 8 धावा कमावून स्ट्राइक वर आलेले सचिन आहेत 15 मध्ये 22 गरजेचे। यावाला मात्र मिस हिट आणि प्रयत्न चांगला मी म्हणेन फक्त एक धाव। अब तक की रन संख्या 48। कुशल जी ये रोहिणी प्रीमियर लीग के लिए ये सम्मान की बात है यहाँ पे मौजूद हमारे आयोजक और दर्शक उनके लिए भी ये सम्मान की बात है कि हमारे साथ टेनिस क्रिकेट के विश्व में सबसे बेहतरीन कप्तानों में जिनका नाम लिया गया जिन्होंने अपने संघ प्रेसी के लिए और अन्य संघों के लिए कई सारे मुकाबले जीते। स्कोर में बताऊं 3 ओवर के समाप्ति के बाद 49 68 रनों का पीछा करते हुए संघ नवदुर्गा जिन्होंने प्रेसी और अन्य संघों से खेलते हुए कई सारी बेहतरीन पारियां तो खेली ही लेकिन अपने संघ को कई मौकों पर विजय भी दिलाया प्रतिस्पर्धी संघ का सम्मान भी किया। ऐसे सम्माननीय श्री रमेश शर्मा जी हमारे साथ मौजूद है। मैं चाहूंगा कि जोरदार तालियों के साथ उनका स्वागत किया जाए। रमेश शर्मा जी आपला हार्दिक स्वागत है रोहिणी प्रीमियर लीग च्या सर्व आयोजकांच्या वतीने आणि आमच्या सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने। चला सामन्याची जर आपल्याला माहिती द्यायची झाली तर आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना आहे। आता धावांची गरज 12 चेंडूंमध्ये 19 12 चेंडूंमध्ये 19 12 चेंडू 19 बघा चर्चा जेवढी कमी होईल आणि आपल्या खेळाची चर्चा जेवढी जास्त होईल तेवढं जास्त यश आपल्याला मिळेल। जेवढा कमीत कमी वेळ घ्याल आणि मैदानावरती जेवढे जास्तीत जास्त संघर्ष दाखवाल तेवढ्या या स्पर्धेची गंमत वाढेल। 12 चेंडू 19 धावांची गरज 12 बॉल्स 19 नीडेड। सचिन सावंत जी आणि सतीश शेट्टी जी आपण कृपया मंचावरती यायचे। माय गुडनेस आरपीएल षटकार आणि हा चेंडू आणायला जो जाईल त्याला रिक्षाचं भाडं जरूर द्यावं लागेल इतका दूर हा चेंडू गेला होता। जबरदस्त षटकार पुन्हा एकदा त्याच जोमानं यावाला मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव तेज गतीने दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धाव अपूर्ण 57 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज। सतीश शेट्टीजींना पण मी मंचावरती आमंत्रित करेन।
सतीश शेट्टीजी जर आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर आपल्याला निवेदन आहे की आपणही मंचावरती आम्हाला साथ द्यायचे आणि याला मात्र लॉंग ऑफच्या वरून आरपीएल सिक्सर आरपीएल सिक्सर धाव संख्या 63 धावांचं आव्हान जेव्हा विद्यार्थ्याचा शेवटचा पेपर असतो ना तेव्हा विद्यार्थी काय करतो त्याला आतुरता असते की सुट्टी पडणार आहे पेपर पटापट आटोपला पाहिजे तशीच आतुरता या दोन्ही फलंदाजांना आहे अत्यंत आतुरतेने अत्यंत जबरदस्त स्ट्रोक खेळत आपला पेपर त्यांनी लवकर पूर्ण केलेला आहे 63 धावा झालेल्या आहेत 68 धावांची गरज आहे कितीही कठीण प्रश्न विचारले गेले गोलंदाजांकडून पण यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती होतं आक्रमक फलंदाजी यावेळेला मात्र बंप सॅम्युअल प्रत्येक गोलंदाज महागडे ठरलेले आहेत सॅम्युअल प्रयत्न जरूर करत आहेत पण ज्या अंदाजानं दोन्ही फलंदाज फलंदाजी करत आहेत आता वापसी होणं मुश्किल यावेळेला मात्र स्कोर लेगच्या वरून आर पी एल 6 धावा टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक निपुण आणि हुशार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारे मोठ्या मोठ्या फलंदाजांना आपलं कसब विसरून दाखवणारे गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघासाठी अनेक सामने जिंकणारे गोलंदाज टेनिस क्रिकेट मधलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे सतीश शेट्टी साहेब सतीशजी आपलं हार्दिक स्वागत आहे रोहिणी प्रीमियर लीग मध्ये आज आम्हा सर्व क्रिकेट